नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नगर शहरामध्ये राष्ट्रवादीकडून फटाके फोडून जल्लोष, आमदार संग्राम जगताप हाच आमचा पक्ष, सुरेश बनसोडे। नुकतेच उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांची वर्णी लागली, आज त्यांनी शपथ घेतली। या शपथविधीनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला। आमदार संग्राम जगताप यांनी देखील अजितदादा यांना पाठिंबा दर्शवल्याने नगर शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष व्यक्त करत आनंद उत्सव साजरा केला। यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, सुमेध गायकवाड, सोमा शिंदे, अंकुश मोहिते, पप्पू पाटील आदी उपस्थित होते। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर। मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला, त्यामध्ये आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। याबद्दल आम्ही नगर शहरामध्ये सर्व कार्यकर्ते जमा होऊन मोठ्या प्रमाणात जल्लोष केला व आमच्या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप हे पण अजितदादा पवारांबरोबर आहेत। तर आमचा पक्ष फक्त संग्राम भैया आहे, आम्ही त्यांच्या पाठीचे सदस्य सदैव राहू। मुख्यमंत्री झाले म्हणून आम्हाला आनंद झाला। आता अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा वाहणार आहे, त्याचप्रमाणे शहराचे आमदार संग्राम भैया यांच्या मार्फत पण नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होईल अशी या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो। आपल्या महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, प्रथमतः आम्ही सर्वजण आमदार संग्राम भैया जगताप मित्रमंडळ वतीने सर्वजण अजितदादांचे प्रथमतः आम्ही हार्दिक अभिनंदन करतो व तसेच आज आम्ही सर्वजण आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सभेत अजितदादा पवार यांच्यासोबत राहणार आहोत व तसेच आज अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्या माध्यमातून आमदार संग्राम भैया यांच्या माध्यमातून नगर शहरामध्ये जे काय आपला विकास कामामधल्या मध्यंतरी काळात थांबली होती ती आज पुण्याने आपल्या नगर शहरामध्ये विकास कामं होताना दिसून येतील अशी अपेक्षा करतो व तसेच आज आम्ही इथं फटाके फोडून व पेढे वाटून आज जल्लोष साजरा केलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा भूकंप आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला। राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी जी शपथ घेतली त्याला सर्वस्वी आपण सगळेजण आहोत, पण शिंदे गट असतील, भारतीय जनता पार्टी असेल, आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्राध्यापक जोगेंद्र कावडे सर असेल, या सर्वांच्या भविष्यामध्ये ही जी युती महायुती या ज्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली आहे त्यामुळे भविष्यातसुद्धा पण आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट असेल, आम्ही भविष्यामध्ये सर्वजण सोबत राहू, चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने आज आम्ही अहमदनगर शहरामध्ये काम करू आणि संग्राम भैया जगताप यांच्या रूपाने एक आपल्याला चांगला कार्यसम्राट आमदार म्हणून आपल्याला जिल्ह्याला नगर शहराला मिळालेला आहे, त्यांच्या माध्यमातून विकास हा काय असतो हे त्यांनी आज अगोदर आपल्याला दाखवून दिलेला आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।